या समाज सेवकाने केली आत्महत्याग्रस्त कुटुंबाला 11,000 रुपयांची मदत। बुलढाणा येथील मेहकर तालुक्यामधील चायगाव येथील भीमराव देशमुख यांनी मुलीच्या लग्नाच्या कर्ज बाजारीपणामुळे आत्महत्या केली होती। घरी एक एकर जमीन राहण्यासाठी घर नाही, दोन मुली, एक मुलगा, आई वयोवृद्ध अशा कठीण परिस्थितीत श्रीमती ज्योती भीमराव देशमुख यांना संसारांचा गाडा कसा चालवायचा, जीवनात हतबल झाल्याची वार्ता ही सहायक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे यांना समजताच या अवलिया समाजसेवकाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे घर गाठून या कुटुंबाची भेट घेऊन 11,000 रुपयांची मदत करून मुलगी मयुरी हिच्या शिक्षणाचा आर्थिक खर्च अवलिया समाजसेवकाने उचलून या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार दिला। त्यामुळे अवलिया समाजसेवक गजानन पाटोळे यांच्या सतत समाज उपयोगी कामाचे कौतुक होत आहे। जना ज्योती भीमराव देशमुख आहे। माझ्या घरच्याने शेतकरी आत्महत्या केली होती। माझी सासूबाई येतात, माझा मुलगा येते, माझी मुलगी आहे, यांच्यासाठी कर्ज आहे। एकच एकर शेती आहे माझं फक्त। नमस्कार, जय गुरु। मी गजानन पाटोळे मेकर। आज बैलपोळा शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा सण, सर्वांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वत्र गावागावामध्ये पोळा हा उत्साहाने साजरा होत आहे। असं असताना काही गावामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत। त्याच पद्धतीनं जायगाव येथील भीमराव बापू देशमुख या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची मी भेट घेतली आणि माझ्या वतीनं 11,000 रुपये मदत देऊन एक कृतिशील पोळा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला। धन्यवाद। आरसी 24 न्यूज करता सूरज देशमुख, बुलढाणा।